लष्करी भरतीची चुकीचा फसवा संदेश सोशल माध्यमावर दिल्यानं अनेक बेरोजगार तरुण शहरात दाखल झाले. मात्र अशी कोणतीच भरतीचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तरुणांनी आल्या पावली पुन्हा माघारी परतावी लागली. तरुणांनी सोशल माध्यमाच्या संदेशावर सुविश्वास न ठेवता खात्री करूनच भरतीसाठी यावे. सध्या अशी कोणतीच भरती नसल्याचे पोलिसांनी फलकाद्वारे सूचना देण्यात आली आहे. यावेळी देवळाली कॅम्प भाजप वाहतूक आघाडी शहर अध्यक्ष अंबादास काळे त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 16 ते 18 रोजी जी भरती होणारी होती तिची फेक न्यूज तुम्ही जर व्हॉट्सअपवर टाकली आणि हे गरीब कुटुंबातले शेतकरी कुटुंबातले औरंगाबाद लातूर उस्मानाबाद इकडनं आले गोंदिया इकडनं आलेली मुलं यांना रिझर्वेशन होत नसताना रिझर्वेशन करून हे आले. यांचा आर्थिक पिळवणूक झाली कोरोना काळामध्ये. पहिलं सर्व लोक त्रस्त आहे आणि आता अशी फेक न्यूज देणाऱ्यांवर कारवाई करावी. सोशल मीडियावर देवळालीला लष्कर भरतीबाबत फसवा संदेश व्हायरल झाल्यानं बेरोजगार तरुणांनी वेगवेगळ्या भागातून दिनांक 15 आजही भरतीसाठी शहरात गर्दी केली होती. मात्र येथे आल्यानंतर अशी भरती नसल्याचं समजताच अनेकांनी जड पावलांनी घराचा रस्ता धरला. शहरात यापूर्वीही चुकीच्या संदेशामुळे तरुणांची फसगत झाली होती, तरी पुन्हा तसाच अनुभव आल्यानं तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, देवळाली कॅम्प.